नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीला कोणत्या वस्तूंचं दान आपण अजिबातही करू नये. मित्रांनो, तसं तर मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण दानधर्म केला, वेगवेगळ्या वस्तू जर आपण दान केल्या, तर त्याचं मोठं पुण्य आपल्याला मिळतं. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू शकते, पैसा अडका ऐश्वर आपल्याकडे येऊ शकतं. मात्र मित्रांनो, काही काही ज्या वस्तू आहेत त्या मात्र दान करणं हे त्याज्य निषेधार्ह अशा प्रकारे मानलेलं आहे. शास्त्रामध्ये या वस्तूंचं दान करण्यास संमती नाही. तर अशा कोणत्या वस्तू आहेत आणि त्या जर दान केल्या तर त्याचे कोणते विपरीत परिणाम आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावरती होऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र असा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती, आपण जर आमच्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारची माहिती, इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. चला तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, मकर संक्रांती दिवशी ज्या 10 वस्तूंचं दान आपण चुकूनही करायचं नाहीये त्या वस्तू आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. पहिली वस्तू आहे वस्त्र, कपडे. मित्रांनो, कपड्यांचं दान करणं हे चांगलं आहे, मात्र हे कपडे जुने, फाटलेले आणि चांगल्या अवस्थेत नसलेले अशा प्रकारे जर कपडे आपण दान केले तर याने आपल्याला पुण्य तर मिळणार नाही, मात्र आपल्या घरामध्ये नुकसानच नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, आपला आर्थिक दर्जा ज्या स्वरूपाचा आहे त्या आर्थिक दर्जानुसारच आपण कपडे दान करावेत. शक्यतो नवीन कपडेच दान करावेत, जुने फाटलेले तुटलेले कपडे दान करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे शिळ अन्न. अनेक जण शिळ अन्न दान करतात किंवा खराब झालेलं जे धान्य असतं ते दान करतात. मित्रांनो, अशा प्रकारचं निकृष्ट धान्य किंवा शिळ झालेलं अन्न अजिबातही दान करू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात, कोर्ट कचेरीचे मॅटर्स निर्माण होऊ शकतात, आजारपण देखील आपल्या घरामध्ये उद्भवू शकतं. यामुळेच ही देखील गोष्ट आपण कटाक्षाने टाळली पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे अनेक जण धारदार वस्तू जसं की तलवार, चाकू, सुरी अशा वस्तू दान म्हणून देतात. मित्रांनो, ह्या वस्तू दान देण्यासाठी नाहीत. क्षत्रिय धर्मीय लोकांची ही शस्त्र आहेत, त्यामुळे यांचं दान कधीही आपण करू नये. फाटलेली पुस्तके, वह्या यांचं देखील दान बरेच जण करतात. मित्रांनो, फाटक्या वह्या किंवा पुस्तकं यांचं दान करण्याने आपल्या घरातील जी विद्येची देवता असते ही विद्येची देवता आपल्या घरामध्ये वास करणार नाही. हे पुण्याचं काम तर आहे, मात्र फाटकी पुस्तकं देता कामा नयेत. पुढची गोष्ट म्हणजे झाडू. अनेक जण झाडूचं दान करतात. मित्रांनो, झाडूचं जर आपण दान केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकणार नाही, लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरात राहणार नाही. झाडूला, झाडूचा संबंध हा थेट लक्ष्मीशी जोडला जातो. आणि जर झाडू जर आपण एखाद्याला दान दिलात तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते. इतर वेळी देखील जर आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपल्याला जर झाडू मागितला, थोड्या वेळासाठी जर झाडू मागितला, तर तो देखील आपण देऊ नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरातील झाडू आपल्या घरातच राहील याची काळजी आपण घ्यायला हवी. भंगार आणि अनुपयोगी ज्या वस्तू असतात, ज्या तुटल्या फुटल्या वस्तू असतात, त्यांचं काही जण दान करतात. ज्या आपल्या आता उपयोगाच्या राहिलेल्या नाहीत त्या वस्तूंचं देखील दान केलं जातं. मित्रांनो, दान करताना आपल्या मनामध्ये पुण्यभाव असायला हवा. दुसऱ्याला आपण काहीतरी मदत करतोय अशी भावना असायला हवी. आणि म्हणून अशा भंगारात पडलेल्या वस्तूंचं दान हे कदापिही स्वीकारलं जाऊ शकत नाही. याने कोणताही फायदा होणार नाही, झाला तर तोटाच होईल. पुढची गोष्ट म्हणजे मादक पदार्थ, जसं की दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू. तर या मादक पदार्थांचं देखील दान आपण चुकून देखील करू नका. याने कोणत्याही प्रकारचा लाभ अजिबातही होणार नाही. त्यानंतर वापरलेलं तेल. अनेक जण आपल्या घरामध्ये तळण्यासाठी वगैरे जे तेल वापरतात, हे तेल वापरून झाल्यानंतर जे शिळ झालेलं तेल असतं हे शिळ तेल देवाला अर्पण करतात किंवा गोरगरिबांना या मकर संक्रांती दिवशी वाटतात. मित्रांनो, असं शिळ तेल कधीही दान म्हणून देऊ नका. आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम्सची मालिका सुरू होईल. देवाला तर अजिबातही वाहू नका. किंवा अनेक जण देवासाठी समय लावतात, दिवा लावतात आणि या दिव्यासाठी हे वापरलेलं तेल टाकतात. मित्रांनो, अतिशय चुकीची पद्धत आहे, शास्त्र याला अजिबातही संमती देत नाही. पुढची गोष्ट म्हणजे ज्या नवविवाहित स्त्रिया असतात, सुहागन स्त्रिया असतात, या स्त्रियांना कधीही तुम्ही काळ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून देऊ नका किंवा दान म्हणून देऊ नका. तुमच्या दारात एखादी जर का स्त्री आलेली आहे की जी विवाहित आहे, त्या स्त्रीला काळ्या रंगाच्या वस्तू भेट किंवा दान म्हणून देऊ नका. मित्रांनो, काळा रंग हा राहूचा रंग आहे. राहू आणि केतू हे अशुभ ग्रह आहेत, त्यातील राहूचा हा काळा रंग आहे. आणि म्हणूनच असं हे दान कधीही सतपात्री जाणार नाही, त्याचे खूप सारे तोटे
आपला होऊ शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या 10 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की ज्या आपण मकर संक्रांतीला अजिबातही दान म्हणून देऊ नये, त्याचे फक्त नकारात्मकच परिणाम आपल्यावरती होऊ शकतात, घरातील सुखशांती निघून जाऊ शकते। जर आपला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन, ते देखील नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये। याबरोबरच धन्यवाद, थँक्यू।